आज मी ज्यांना भेटलो ते अतिशय प्लेस्कूल कियानच्या वयाचे होते, त्यामुळे त्यांच्याशी त्यांना आजचं राजकारण पण कळणार नाही आणि आजचं जे भीषण राजकारण आहे ते पण मी समजू नाही शकणार. त्याच्यामुळे मी जस्ट त्यांना भेटायला गेलेलो, कारण ते मला वाटतं नितीन सरांनी ते डेव्हलप केलेलं, ते खाली जिम आणि वर नर्सरी, त्याच्यामुळे ते जे शिक्षक होते त्यांना आम्हाला भेटायची इच्छा होती. पण आजी आजोबा असतील किंवा लहान मुलं असतील, सगळ्यांकडनं जो रिस्पॉन्स होता तो अतिशय उत्तम आहे. दुसरीकडे श्रीकांत शिंदे देखील सभा घेत आहेत, दोन वेगवेगळ्या शिवसेनेचे नेते जे आहेत त्याच तुमच्या मतदारसंघात आहे. आज तुमच्यावर टीका देखील होऊ शकते अपेक्षा काहीच नाही सांगणार, काय सांगू त्यांचे. ठीक आहे ना, मी नाही घाबरत ह्या लोकांना आणि मला फरक नाही पडत, मी माझं काम करतोय. त्याच्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य पक्ष आहे, त्यांना प्रचार कोणासाठी करायचा त्यांनी बघावं. आता करू शकतील नंतर आपण बोलू ना, केल्यानंतर आपण बोलू. आज मी आता मी काय सांगू. दुसरं एक अशी बाब आहे की माहीम मच्छीमार कॉलनी मधील काही महिला सुद्धा सरवणकर यांच्यावर नाराज झाल्या असल्याचं दिसून आलं. त्यांचं म्हणणं आहे बचत गटाचे स्टॉल जे आहेत ते महिला बचत गटाचे स्टॉल आहे. तिकडे मी पण गेलो, मला वाटतं साहेबांना पण जायचं होतं तिकडे. अतिशय उत्तम प्रकारे तिकडे महिलांच्या हाताला रोजगार आहे, प्लस ते जे प्रकारचं जेवण बनवतात ते अतिशय उत्तम असतं. ह्या लोकांनी तो मला वाटतं निवडणुकीच्या आधीच बंद करून टाकलं. काहीतरी फालतू दारू विकतात आणि हे कारण सांगितलं आणि बंद करून टाकलं, तसं अजिबात नाही आहे. त्या महिलांच्या हाताला काम होतं, त्यांना आनंद व्हायचा, ते ज्या प्रकारचं जेवण बनवायचे ते बनवून लोकांना लोकांचं पोट भरायला त्यांना एक आनंद होता, तो तुम्ही कुठेतरी त्यांच्याकडनं हिचकावून घेतला आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही हे बरोबर आहे. एक्झॅक्टली, मग आता तुम्हीच बघा की लाडकी बहीण वगैरे तुम्ही कितपत तुम्ही बोलताय ते वागताय तसे वागताय हे तुम्हीच विचार करा. तुम्हाला वाटतं म्हणजे एकीकडे बोलणं आणि एकीकडे वादे देणं बहिणींना दुसऱ्या प्रकारे कृतीतून ज्या गोष्टी समोर येतात त्याच्यामध्ये काही तसं आहे? म्हणून मला वाटतं की बोलण्यापेक्षा तुम्ही काम काय करता ह्याला जास्त लोकांनी महत्व द्यावं या निवडणुकीत तरी, कारण शेवटी ते लोकांसाठी जे करतोय ते शब्द तुम्हाला काय बेनिफिट देत नाहीत. काम जे तुमच्यासाठी होतं ते तुमच्या फायद्याचं आहे आणि ते तुम्हाला कुठेतरी भविष्यात उपयोगी ठरणार आहे. प्रत्यक्षात महिला सेंट्रिक वोटिंग होते किंवा महिलांना आकर्षण करण्यासाठी अशा प्रकारे योजना आणून एक गुंतागुंत करण्याचा प्रयत्न होतो असं नाही. मला फक्त त्यांच्याकडनं लिहून पाहिजे हे किती वेळ चालू राहणार, कारण आपण जी फुकटची सवय लावतोय हे किती वेळ चालू राहणार मला त्यांच्याकडनं एक लिहून पाहिजे. कारण एक फुकटची सवय लागल्यानंतर समजा उद्या सरकार नाही आलं आणि ते फुकटचे पैसे थांबले तर मग त्या महिलांचं काय होईल किंवा त्यांच्या भविष्याचं काय होईल हे ह्याची गॅरंटी कोण देणार आहे? जिकडे खरे बलात्कार होत आहे, जिकडे ॲक्च्युली महिलांच्या हाताला रोजगार आहे, तिकडे ते तुम्ही सगळं तिकडे दुर्लक्ष करताय ते थांबवत आहे आणि इकडे फुकट पैसे वाटत सुटल्यात. बरं, हे पैसे कोणाचे आहेत? स्वतःच्या घरचे आहेत, सर्वसामान्यांचे लोकांचे टॅक्सेसमधनं तुम्ही हे करताय, हे किती वेळ चालू राहणार आहे मला फक्त जाणून घ्यायचं आणि ते लिहून त्यांनी द्यावं ना. नाही ते मला वाटतं नाही ते मला वाटतं की ह्याला भूमिका बदलणं बोलतात. ते आधी काय बोललेले की जे काय लाडकी बहिणी वगैरे उगाच चालू आहे, मला वाटतं राहुल गांधीपासून सगळे बोललेले. त्यांना कळलं ते बॅकफायर व्हायला लागलं म्हणून त्यांनी भूमिका बदलली. आता 2500 देत आहेत, 3000 सॉरी. त्याच्यामुळे ह्याला भूमिका बदलणं बोलतात. आमची भूमिका ठाम आहे, आम्हाला पाहिजे की जिकडे बलात्कार होत आहेत तिकडे ज्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, जिकडे महिलांच्या हाताला काम मिळते तिकडे तो रोजगार त्यांना टिकून राहिला पाहिजे, अजून महिलांना रोजगार मिळायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे मला वाटतं. आणि म्हणून आम्ही त्याच्यावर ठाम आहोत. त्या धमक्या येतात म्हणून मी तिकडे एक फेरी मारणार आहे. त्यांचा मुलगा, त्यांचा नातू, त्यांचा भाऊ म्हणून मी तिकडे जाणार आहे. त्यांच्यावर कुठच्याही प्रकारचं कुठचंही संकट येणार नाही ह्याची काळजी मी घेतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.